रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकीने सौंदर्य आणि दीपाची माफी मागून दीपाला आई अशी हाक मारल्यानंतर दीपिका खूप खुश झालेली असते तेव्हा हे जे काही शक्य झालं ते फक्त कार्तिकमुळेच असे सौंदर्य आणि दीपाला वाटून दीपा कार्तिकचे आभार मानते दीपा म्हणते कार्तिक तुझे आभार कसे मानावे तेच काही कळत नाही कार्तिक म्हणतो दीपा मी फक्त माझे कर्तव्य पार केले तेव्हा थँक्स असे म्हणत दीपा कार्तिकला मिठी मारते तर दीपिका आणि कार्तिकी चौकोनी कुटुंब एकत्र येऊन चौघांनीही एकमेकाला मिठी मारलेली असते तेव्हा चौगांनाही एकमेकाच्या मिठीत पाहून श्वेताचा मात्र मोठा जळफळाट झालेला असतो तर दीपा सौंदर्याला म्हणते की आई आज खऱ्या अर्थाने माझे चौकोनी कुटुंब एकत्र आले सौंदर्य विठोबाचे आभार मानत विचार करते की देवा आज खऱ्या अर्थाने चौकोनी कुटुंब एकत्र आले पण आता कार्तिक का आणि दीपा मध्ये आणखीनच दुरावा नको इकडे आयशा तिच्या रूम मध्ये कार्तिकला हाका मारत असते तेवढ्यात आर्यन आणि आयशेची आई तिथे येत आयशाला म्हणते अग आयशा काय झालं आयशा म्हणते की आई मला कार्तिकच का सापडत नाही मी कधीपासून त्याला फोन करते पण तो फोनही उचलत नाही आयशाची आई म्हणते अगं त्याचा फोन खराब झाला आयशा म्हणते पण तो मला काही बोलला नाही आयशा म्हणते की मला वाटतं कार्तिक माझ्यापासून लपतो तेव्हा आर्यन आयशाची समजूत घालतो आर्यन म्हणतो कार्तिक अंकल तुझ्यापासून कशाला लपेल आयशा म्हणते मला या कार्तिकचं काहीच समजत नाही कधी येतो कधी जातो तेच मला काही कळत नाही असे म्हणत आयशा कार्तिकला फोन लावण्याचा प्रयत्न करून तेथून आतमधल्या खोलीत निघून जाते तर इकडे आर्यन हा आयशाच्या आईला म्हणतो की आजी तू थांब मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचंय आयशाची आई म्हणते काय बोलायचं आर्यन म्हणतो की आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवे तो घाडगे वकील तुला कशाच्या धमक्या देतो आणि तुला कशाला ब्लॅकमेल करतोय आर्यन म्हणतो तू त्याला हवे तेवढे पैसे देतोय नक्की काय भानगड आहे म्हणतो चौदा वर्षापूर्वी काय घडलं होतं याचं मला आता उत्तर हवंय आयशाची आई म्हणते की मी आत्ता तुला काही सांगू शकत नाही वेळ आल्यानंतर मी तुला तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे देईल पण आता मला काही विचारू नको इकडे इनामदारांच्या घरी कार्तिकीने दीपाला आई अशी हाक मारल्यानंतर दीपिका खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने दीप कार्तिकेला नाचवत दीपिका ही कार्तिकेला मिठी मारते दीपिका म्हणते गेली एवढी वर्ष आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट आज तू कम्प्लीट केली तेव्हा आज मला सॅलिब्रेट करायचं आहे कार्तिकी म्हणते की मी इतकी वर्ष आईसोबत एवढी वाईट वागले पण आईने आपल्यासाठी खूप खस्ता काढल्या दीपिका म्हणते कार्तिकी तू काही काळजी करू नको हळूहळू आईचा आणि तुझा मस्त बॉन्ड होईल तर कार्तिकी म्हणते की, की दीपिका मी तुझ्या एवढी समजूतदार नाही पण आज मला आईचा खरा अर्थ कळला कार्तिकी म्हणते दीपिका मी आता गुड गर्ल होऊन आईची खूप काळजी घेणार आहे इकडे दीपा कार्तिक आणि सौंदर्य हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा कार्तिक सौंदर्याला म्हणतो की मम्मा मला काहीतरी बोलायचं आहे सौंदर्य म्हणते काही सिरियस नाही ना तर कार्तिक म्हणतो नाही पण मी काहीतरी नवस केला होता पण तेवढ्यातच वरतून श्वेता त्यांची ते सर्व बोलणे ऐकत असते कार्तिक म्हणतो की मी विठोबाला नवस केला होता दीपाला जर बरं वाटलं तर मी तुला पिठल्या भाकरीचा नैवेद्य दाखवील कार्तिक म्हणतो आता दीपाला बरं वाटतंय म्हणून नवस फेडण्यासाठी आपण सर्वांनी देवळात एकत्र जाऊ असे कार्तिक सौंदर्याला बोलतो तेव्हा दीपासाठी आज कार्तिकने नवस केल्याचे बघून सौंदर्याला खूप आनंद होतो कार्तिक म्हणतो की दीपाची अवस्था बघून मी खूप हातबल झालो होतो आणि त्याच्यानंतर मला देवाकडे जायचे गरजेचे वाटले आणि देवाने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला तेव्हा आज नवस फेडण्यासाठी आपण सर्व देवाकडे जाऊ असे कार्तिक सौंदर्याला सांगतो तेवढ्यात दीपिका तिथे येते तर त्यांचे ते सर्व बोलणे ऐकत श्वेता विचार करते की आता कार्तिकचं पुढचा प्लान काय आहे आणि देवळात गेल्यानंतर कार्तिक आता काय करणार कार्तिक देवळातील एका व्यक्तीला फोन करून सांगतो की आम्ही आताच निघणार आहोत तुम्ही काही काळजी करू नका तेवढ्या दीपा तिथे येत कार्तिकला सांगते कार्तिक अरे पिठल्या भाकरीचा नैवेद्य तयार झाला तेवढ्यात कार्तिक दीपाला म्हणतो की अगं आनंदाच्या भरात तू औषधे घ्यायला विसरली का तेव्हा दीपा म्हणते की मला आता औषधे घेण्याची दि गरज नाही मला बरं वाटतं पण त्याच वेळेस सौंदर्या दरवाज्यात येऊन कार्तिक आणि दीपाचे ते सर्व बोलणे ऐकत असते आणि दीपाचे बोलणे ऐकून सौंदर्याला सुद्धा हैसे वाटते कार्तिक म्हणतो दीपा बरं वाटायला लागलं म्हणजे तू औषधं घेणं बंद करणार आहेस का ते अजिबात चालणार नाही म्हणत कार्तिक हा औषध आणून दीपाला ते औषध देतो आणि पाणी देतो तेव्हा सौंदर्याला तर इकडे आयसे वाटलेले असते इकडे सौंदर्य विचार करते की कार्तिक जर आज नसता तर दीपाची काय अवस्था झाली असती आज खऱ्या अर्थाने दुसऱ्या डॉक्टरांना बोलून कार्तिकनेच दीपाला आजारातून बाहेर काढल्याची आता सौंदर्याची खात्री होते सौंदर्य म्हणते की नवस करण्यापासून तर औषधापर्यंत सर्व गोष्टी कार्तिकने केल्या दीपावरती कार्तिकचे किती प्रेम आहे ते आता सौंदर्याच्या डोळ्यासमोर आलेले असते त्यानंतर कार्तिक श्वेता सौंदर्या सर्वजण किचनमध्ये येतात तर दीपाने छानपैकी पिठल्या भायकरीचा नैवेद्य करून स्वयंपाक केलेला असतो तेवढ्यात कार्तिकीला तिच्या मोबाईलवर कॉल येतो कार्तिकी कार्तिकला म्हणते की बाबा मी जरा आलेच तर कार्तिकी बाहेर बोलण्यासाठी जाते पण त्याच वेळेस श्वेता ती सर्व प्रकार बघते तर तो आर्यनचा फोन असतो तेव्हा कार्तिकी आर्यनला म्हणते की हे बघ मला अजिबात तुझ्यासोबत बोलायचं नाही परत मला फोन करू नकोस पण त्याच वेळेस पाठीमागून श्वेता तिथे येऊन त्यांचे ते सर्व बोलणे ऐकते आर्यन म्हणतो की कार्तिकी माझ्याकडून खरंच मोठी चूक झाली मला माफ कर कार्तिकी म्हणते की मला तुझ्यासोबत आत्ता बोलायचं नाही कार्तिकी म्हणते की मी सांगत होते तरीसुद्धा तू मला दारू पाजलीस आणि आता तुला काय बोलायचं आहे आर्यन म्हणतो की कार्तिकी मला तुला सर्वात काही महत्वाचं सांगायचंय तेव्हा तू प्लीज मला भेटशील का कार्तिकी म्हणते की तू आता मला भेटणार नाहीस आणि मला जमणारही नाही आर्यन म्हणतो की मी आता तुझ्या घराजवळ उभा आहे तेव्हा कार्तिकीला मोठा धक्का बसतो कार्तिकी म्हणते की तू माझ्या घरी येऊ नकोस तर आर्यन म्हणतो मला भेटायचं आहे तेव्हा तू बाहेर येता त्यांचे ते सर्व बोलणे ऐकत असते त्यानंतर इकडे सौंदर्या विठोबा समोर येत म्हणते की विठोबा आज तू सर्व काही व्यवस्थित होऊ दे त्यानंतर इकडे दीपा सौंदर्या सर्वजण विठोबाच्या देवळात जाण्याची तयारी करतात तर इकडे कार्तिकी आर्यनला भेट घेण्यासाठी बाहेर आलेली असते पण समोर आर्यन कुठे दिसत नसतो तेव्हा आर्यनला फोन करत कार्तिकी म्हणते की मी बाहेर आले तू कुठे तर इकडे सर्वजण निघत असताना सौंदर्य दीपिकाला म्हणते की कार्तिकी कुठे तेव्हा दीपिका म्हणते की तिला एक फोन आला होता तेव्हा बोलण्यासाठी ती बाहेर गेली तर सौंदर्याला मोठा धक्का बसतो ते कार्तिकी बाहेर येताच आर्यन हा कार्तिकीकडे येतो त्यानंतर आर्यन हा कार्तिकीचा हात धरून ज्या मित्राने कार्तिकीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्याकडे घेऊन येतो तेव्हा त्याला बघताच कार्तिकीला राग येतो आणि कार्तिकी आर्यनला म्हणते की कि तुझा हा मित्र काल पार्टीमध्ये मला विचित्र पद्धतीने टच करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा तो मित्र म्हणतो की अगं मी नव्हतो तुला दुसरं कुणीत काहीतरी केलं असेल मी तर जेवण आणण्यासाठी आर्यनबरोबर गेलो होतो कार्तिकी म्हणते मी दारू पिले होते तेव्हा मला आठवत नसेल पण तू माझ्या समोर तिथे होतास कार्तिकी म्हणते मला दीपिकाने सर्व काही सांगितलंय तेव्हा आर्यन म्हणतो की सॉरी दीपिकाना तुलाच खोटं सांगितलं तर कार्तिकी म्हणते माझ्या बहिणीला तो खोटं ठरवतो का पण त्याच वेळी श्वेता त्यांचे ते सर्व बोलणे तिथे येऊन ऐकत असते कार्तिकी म्हणते की, की आर्यन दीपिकाने काही चूक केलेली नाहीये मला जर कोणी त्रास देत आहे तर तिने गप्प बसायला हवं होतं का तर आर्यन म्हणतो की कार्तिकी हे सगळे इशू ना तुझ्या बहिणीमुळे झालेत तर कार्तिकी ऐकायला तयार नसते तर कार्तिकी आर्यनला म्हणते की मी माझ्या बहिणीबद्दल काहीही ऐकणार नाही असे म्हणत कार्तिकी रागाने तिथून निघून जाते तेव्हा तो सगळा प्रकार बघून श्वेता विचार करते की हा मुलगा नक्कीच कार्तिकीचा बॉयफ्रेंड असावा आणि दीपिकासुद्धा याच्याच विषयी बोलत होती नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे आता श्वेताच्या लक्षात आलेली असते तर इकडे कार्तिकी गेल्यानंतर आर्यन हा त्याच्या मित्राला पैसे देतो पण श्वेता तो सगळा प्रकार बघते आणि विचार करते की हा काय करतोय चक्क त्याच्या मित्राला कशाचे पैसे देतोय तर आता कार्तिकी आणि आर्यनचे आणि त्याच्या मित्राचे भयानक सत्य श्वेतासमोर आलेले असते आणि कार्तिकीने आर्यनला चांगलाच अद्दल घडून धडा शिकवलेला असतो तर आता श्वेता कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब